शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं चा आपल्या चॅनलवर नवीन असाल सगळ्यात पहिले आपल्या व्हिडिओला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो आपण जो समोर प्लॉट बघतो सोयाबीनचा तर सोयाबीन जे आहे आता फुलोरा अवस्थेमध्ये आलेली आहे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आता फवारणी घेणं फार आवश्यक आहे कारण या अवस्थेमध्ये आपलं नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे या अवस्थेत आपल्याला नेमकी फवारणी कोणती करायची ते आपण बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं अळीचा जो अटॅक आहे ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे आपल्या पिकावरती सोयाबीनवरती अळी ही मोठ्या प्रमाणात येते ती नुकसान करायला सुरू करते त्यासाठी आपल्याला अळीनाशक चांगलं वापरणं आवश्यक आहे तर त्यासाठी ॲम्प्लिगो जे आहे स कंपनीचं हे अँप्लिगो आपल्याला अळीनाशक म्हणून फवारणीसाठी घ्यायचं आहे याचं दहा मिली प्रतिपंप या ठिकाणी प्रमाणे आपल्याला वापरायचं आहे दहा एम एल याचं प्रतिपंपासाठी प्रमाण आहे तर त्यानंतर यासोबत जे आहे एक बुरशीनाशक घेणं फार आवश्यक आहे पाऊस जो कंटिन्यू पडतोय यामुळे याच्या फुलामध्ये पाणी थांबून बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि फुल जी गळ आहे ती मोठ्या प्रमाणात होते व फुलधारणा ही कमी प्रमाणात होते तर यासाठी आपल्याला साप या जे आहे यमपंचेस आणि बावीस टींचं जे कॉम्बिनेशन आहे ते साप पावडर आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचं आहे हे बुरशीनाशक आपल्याला फवारणीमधून घ्यायचं आहे तर यामुळे आता फुलधारणं ही जास्तीत जास्त लागत असल्यामुळे आपल्याला टाटा बहार जे आहे अमिनो ॲसिड जे जवळजवळ बावीस प्रकारचे अमिनो ॲसिड यामध्ये आहेत असं टाटा बहार या ठिकाणी फवारणीतून घ्यायचं हे एक टॉनिक म्हणून घ्या आणि त्याचसोबत आपल्याला या काळामध्ये बोराण घेणं फार आवश्यक आहे म्हणजे तुमचं फु फुलामार्फत जी शेंग लागणार आहे ती सेटिंग होण्यासाठी व फु फुलाचं जे आहे तुमच्या शेंगामध्ये कन्वर्जन होण्यासाठी बोरांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते त्यामुळे जे वीस टक्केवालं बोरॉन आहे हे आपल्याला साधारण वीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी प्रति याचा वापर करायचा आहे मित्रांनो हे चार कॉम्बिनेशन तुम्हाला फवारणीद्वारे घ्यायचे मित्रांनो तर फवारणी ही चांगल्यात चांगलं कॉम्बिनेशन हे होईल तर यामध्ये एम्प्लिगो आपल्याला दहा एम एल घ्यायचं आहे साप जे आहे तीस ग्रॅम घ्यायचे टाटा बहार चाळीस एम एल घ्यायचं आहे आणि जे बोरॉन आहे हे तुम्हाला वीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी फवारणी करायची मित्रांनो ही जर फवारणी कराल तर खूप खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होईल जास्तीत जास्त फुलधारणा होईल फुलगळ कमी होईल आणि शेंगा ह्या जास्तीत जास्त लागतील आणि तुमचं उत्पादन हे नक्की खूप वाढेल मित्रांनो त्यामुळे हे कॉम्बिनेशन फवारणीतून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद